आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चल पळ. अक्षरा, अगं एक तर कुठली पोरगी माझ्या संग लगीन करायला तयार होत नव्हती, आता शिल्पा तयार झाली आहे तर बारक्याने होकोळ घालून ठेवलाय. आता तिने हो बॅनर बघितला आणि चिडून परत गेली तर म्या फकस्त बियाला ठेवायला काम येणार असंच वाटायलंय मला. छोटे मालक काही काय बोलताय, सकाळी होणार नाही, सगळं छान होईल, तुम्ही फक्त खुश राहा. अक्षरा, मी एक काम करू काय, म्हणजे बघा शिल्पा गाडीत न उतरली ना की लोकेश मी तिचा हात धरून तिला घरामध्ये घेऊन जातो, म्हणजे कसं तिला बॅनर बघायला येळच मिळणार नाही. हा छोटे मालक, आशीर्वाद. छोटे मालक, तुमच्याकडे गॉगल आहे का? हाय की. घाला ना मग, किती भीती दिसते तुमच्या डोळ्यात. ही बॅनरची आयडिया तुमची आहे? ह्या लाईन्स तुम्ही लिहिल्या? मी नाही, म्हणजे मी मी बन मी बनवलाय, पण नाही म्हणजे मी हो की नाही एकच काहीतरी सांगा. ये बारक्या, अरे कवापासून सांगायला तुला तो बॅनर काळ बॅनर काळ म्हणून, हा ऐकायला येत नाही होय, हा कान फुटले तो तुझ. अहो एक मिनिट, उगाच का तुम्ही त्याच्यावर रागावताय? मी मला बॅनर आवडलं नाही असं म्हटलंच नाहीये ना. खर तर तुमची ही थीम मला खूपच आवडली आहे. नका काढू बॅनर, असू देत. ऍक्च्युली हे सगळं बघून ना मी एखादी राजकुमारी असल्याचा फील येतोय. काय ग अक्षरा, हे खरंच मनापासून सांगायली आहे?
की उगाच मला बरं वाटावं म्हणून बोलायली हा? अहो किती छान आहे हे सगळं. या डिझाईन, त्यावरचे फोटोज आणि त्या लाईन्स तर वा खूप कमाल. थँक्यू सो मच. हा अहो जन्मभर लक्षात राहील असं स्वागत केलंय तुम्ही माझं. ताई हा ते औक्षण आणि भाकर तुकडा. वय वय समधी तयारी झालीय. मी आरतीचं ताट घेऊन येईन. कामिनी ये कडे. दुर्गा औक्षण करा तिला. थांब दुर्गा. का ग काय झालं? का थांबवलं? अहो कसं आहे ताई, आपल्या घरातल्या पुढच्या पिढीचं पहिलं कार्य आहे तर अशा वेळेला अक्षराने जर नजर काढली आणि औक्षण केलं तर किती चांगलं होईल. तुम्हीच नेहमी म्हणता नव का की अक्षराला देवीनंच तुमच्या आयुष्यात धाडलंय, मग तिने जर औक्षण केलं आणि नजर काढली तर किती चांगलं होय की नाही. आणि तुम्हीच म्हणता ना व का या अक्षरा या घरात आल्यापासून समजत चांगलं घडायला लागले. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुंदर अभ्यासाला लागलाय, अहो शिक्षण घ्यायला तयार झालाय. मग जर अक्षराने नजर काढली आणि औक्षण केलं तर त्यांच्या पुढच्या आयुष्याचं सोनच होईल किंवा सगळं शुभ शुभ होईल बघा.